15 फेब्रुवारीला शिवचरित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं असून 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी या मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळातर्फे आयोजित स्पर्धेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आयोजित महाराष्ट्रव्यापी शिवचरित्र स्पर्धेची माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांनी 1895 साली केली. तेव्हापासून गेले 125 वर्ष मंडळ रायगडाच्या संवर्धनासाठी काम करत आहे. आत्तापर्यंत मंडळाने शिवचरित्र आणि मराठेशाहीच्या इतिहासावर संशोधनात्मक अनेक कामं केली आहेत. परंतु आता यावेळेला आपण याच इतिहासावर आधारित शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची स्पर्धा सुरू करणार आहोत. या स्पर्धेसंदर्भात अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या देशाच्या सेंट्रल बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये 2200 पानांमध्ये मराठेशाहीच्या इतिहासाला फक्त 2 पानांचं वेटेज आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये फक्त 4थी आणि 7वीला काही प्रमाणात शिवचरित्र आणि मराठेशाहीचा इतिहास शिकवला जातो. त्यामुळे हा जो वैभवशाली दैदिप्यमान इतिहास आहे मराठेशाहीचा, की ज्या मराठ्यांनी एकेकाळी 2/3 भारतावर राज्य केलं आणि आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी फार मोठं योगदान दिलं आणि रक्षणही केलं, तो इतिहास शिकवलाच जात नाही. आणि म्हणून हा इतिहास माहिती न होताच आत्ताची पिढी मोठी झाली आहे. म्हणून पुढच्या पिढीला हा माहिती व्हावा, तपशिलात इतिहास, यासाठी आम्ही शिवचरित्र स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ज्याच्यामध्ये सामान्यत 1650 ते 1818 हा सगळा इतिहास मुलांसमोर आम्ही आणणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही पुस्तकं ग्रंथ प्रकाशित केली आहेत. त्याच्यावर यावर्षीची स्पर्धा 15 फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला सर्व जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा होईल. यावर्षीच्या या स्पर्धेसाठी किमान 25,000 विद्यार्थी बसतील असा आमचा संकल्प आहे.